सकाळचे आहे ना 5:30 वाजलेत आणि मित्रांनो तुमचं चॅनल मध्ये स्वागत आहे. मी विचार करत असाल की हा एवढ्या सकाळी का व्लॉग स्टार्ट करतोय, कारण की आज मी माझ्या क्लासच्या फ्रेंड सोबत चाललोय फार्म हाऊसला. तर 9 वाजता आम्हाला पोहोचायचंय तिकडे. या व्लॉग मध्ये ना पूर्ण आमची मजा मस्ती तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. ज्या फार्म हाऊसला चाललोय ना तिथली पण मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईनच की तो फार्म हाऊस कसा आहे. जास्त वेळ नको घालूया आणि आता लवकर जाऊया आपण स्टेशनला, कारण की तिकडे सगळे आपले मित्रमंडळ पोहोचले आहेत. तर लवकर जाऊया तिकडे. आम्ही ना आता कर्जत स्टेशनला उतरलोय आणि आता इथे चहा घेतलाय आम्ही आणि थोड्या वेळातच आता आम्ही फार्म हाऊसला जाणार आहे. हा बघा सूरज, इथे विदित, सगळे क्लासचे फ्रेंड आहे आमचे. बघा हिला पण बघा एवढा ऍटिट्यूड. आता थोड्या वेळात जाऊ आपण फार्म हाऊसला. चहा कसा आहे सूरज? चालेल तू माझा डायलॉग मार. तर चला पहिले आता आपण चहा पिऊन घेऊया आणि मग जाऊया आपल्या फार्म हाऊस. आम्हाला आहे ना फार्म हाऊसवाल्यांनी आता रिक्षा सुद्धा पाठवली आहे, 2 रिक्षा आले आहेत. तर ही आमची रिक्षा आहे, आता आम्ही बसून घेऊ आणि बाकीचे अर्धे इथे बसतील. आणि हा बघा पूर्ण बॅग बिग घालून जिथे जागा मिळेल तिथे बॅग लावल्यात त्यांनी. चला आता जाऊया, आता रिक्षात बसूया आणि निघूया आपण. चल रे. आम्ही आहे ना मित्रांनो आता फार्म हाऊसवर आलोय आणि हा फार्म हाऊस आहे ना स्टेशन पासून आहे ना 4 किलोमीटरवर आहे. आणि हा फार्म हाऊसचं नाव आहे ना सार्थक फार्म हाऊस आहे. आणि बाकीची डिटेल्स तर मी तुम्हाला देईनच. आता तुम्ही आहे ना यांचा स्विमिंग पूल बघा. तर बघा इथे यांचा असा स्विमिंग पूल आहे, खूप मोठा आहे, एकदम लांब लचक. इथे बाजूलाच लागून आहेत ना त्यांचे कॉटेजेस आहेत आणि एक नंबर आहे रूम सुद्धा. मी तुम्हाला सगळं दाखवीन. थोड्या वेळानंतर आपण पूलमध्ये सुद्धा जाणार आहे. आणि बाजूला आहे ना पूर्ण ओपन आहे. बघा बाजूला काहीच वॉल बिल काहीच नाही, एकदम मस्त ओपन आहे. ठीक आहे. आणि पूल मध्ये जी धमाल होणार आहे ना ती तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आणि आता तिकडे आपले रूम्स आहेत असे लाईनीत, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. असे आहे ना मित्रांनो इथे लागून असे रूम्स आहेत. इथे एक आहे बाजूला एक, तिकडे आहे ना ब्रेकफास्ट आणि बाकीचं जेवण तुम्ही करू शकता. आणि इथे असं लॉन आहे, म्हणजे इथे तुम्ही काय गेम्स खेळायचे ते पण खेळू शकता, फुटबॉल नाही तर असंच काय ना काहीतरी पकडापकडी खेळू शकता लहान मुलं. आणि इकडे आता हा रूम आमचा आहे आणि बाकीचे लोक येत आहेत. आम्ही या रिक्षाने आलो तिकडे, तुम्हाला दिसत असेल. आणि बाजूलाच आमचा पूल आहे. तर इकडे आता थोड्या वेळात आपण नाश्ता बिस्टा करू आणि नाश्ता झाल्यानंतर आहे ना मस्त पूलमध्ये एन्जॉय करू. मला यांचा पूल सुद्धा आवडला. आणि मला एक गोष्ट जी आवडली ना, बाजूला पूर्ण ओपन आहे, फुल हवा येणार, मस्त मजा. आणि समोरच आहे ना मस्त व्ह्यू बघा तुम्ही, डोंगर एक नंबर. ते ना आता वडापाव आणले आपल्याला साहिलने. साहिल एक नंबर आहे का वडापाव? ते रूम्स आहेत ना असे, इथे 2 बेड आहेत आणि इकडे 2 बेड आहेत. एका रूम मध्येच आहे आम्ही. आम्ही आहे ना आता वडापाव खाल्ला आणि आता पूल आमचा आहे ना साफ होतोय. आणि थोड्या वेळातच आम्ही पूल मध्ये जाऊ. फुल आम्ही डान्स केलाय, तो बघितलाच असेल आमचा डान्सचा. सूरज फुल मजा येते ना. हा बघा इकडे साहिल, हा पण नाचत होता. हा तर एवढा शाय आहे ना, कधी नाचत नाही, पण पहिल्यांदा नाचताना बघितलं. म्हणजे त्यालाच माहित, मला नाही माहित. राहू दे. प्रायव्हेट रूम पण आहेत, म्हणजे तुम्हाला ग्रुप सोबत नको असेल तर आणि तुम्हाला पर्सनल असेल हवं तर तुम्ही इकडे पण हे रूम बुक करू शकता. समजलं. आणि हे आमचे ग्रुपवाले, म्हणजे ग्रुपने येत असाल तर तुम्हाला हे 2 कॉटेजेस मिळतील आणि हे प्रायव्हेट. थोड्याच वेळात ना आता होईल आपलं, फुल होतोय साफ इकडे. आणि इथे आपली पूर्ण मंडळी थांबली आहे. ते बघा सगळ्यांनी थांबली आहे. ऐसा मत करो मेरी जान. ही पूर्ण आधीपासूनच रेडी आहे स्विमिंग सूट मध्ये. हा तर काय माहित, पिकनिकला बाहेर आता कुठे जेवायला चाललोय तसे कपडे घातले. चेंज कर. अरे कहना क्या चाहते हो? कर चेंज कर स्विमिंग मध्ये. 200 रुपये ना मंडे बाजार मधले कपडे. मनीष मार्केट तेच बरोबर. बाकी आम्ही सगळे ना रेडी आहे पूल मध्ये उतरायला. हा पण आहे बघा, आता असं वाटतं फुटबॉलची मॅच खेळायला चाललाय. तर थोड्या वेळात उतरू आपण आता. अरे एकदा उडी मार, काय नाही सगळं जाईल थंडपणा. जा आता आज जा, आज जा डायरेक्ट. हा काय नाही, इथे बेबी पूल आहे आणि इथे मोठा पूल आहे. असं इकडे बाजूला आहे ना असं गार्डन सुद्धा आहे, तुम्ही लहान पोरांना जर खेळायचं असेल तर ते पण खेळू शकतात इकडे. डान्स कसा करतोय? कर रे. तर बघा कसा काय डान्स करतोय बघा मुलींसारखा. ए अभी जाना था ना इतने देर से तेरे को जाना. हम लोग हा माझा पायाना जरा चिकलत माखलाय, जाऊया आपण पाय धुवून. साहिलने ट्रायपॉड आणलाय, खूप चांगलं काम केलंय. तुम्हाला आता व्हिडिओ बघायला मिळेल. सूरज आता इथे उडी मारणारे. मार. हा आहे आहे, 5 फूट आहे.
आता पूल मधून आलोय आम्ही बाहेर आणि इथे आता आम्ही बार्बेक्यू बनवतोय. आणि तुम्ही पण बार्बेक्यू बनवत असाल ना तुम्हाला कापूर आहे ना नेहमी लागणारच. कापूर नसेल ना तर तुमचा बार्बेक्यू पेटूच शकत नाही कारण की कोळसा पेटायला ना खूप वेळ लागतो. हे ना घरून आहे ना हे बघा इथे असं चिकन आणलंय आणि जे व्हेज वाले आहेत ना त्यांच्यासाठी पनीर आणलंय. इथे ना हे लोक मॅरिनेशन करतात तुम्हाला दाखवतो. बघा भाज्या कापल्यात आणि इथे पनीर आहे. हे बघा सिया करते का प्रॉपर एकदम. आम्ही काहीच नाही करत. तू पण करतोय. हे ना आईने ना अजून एक वीट आणली आहे कारण की ना आपल्याला चारी बाजूने ना आग लावायची. म्हणजे इथे आपण ना वीट नाही लावत ना पण इथे पण वीट लावायचे. लवकर आता याच्यावर आपण ठेवूया आणि आपलं बार्बेक्यू पेटूया लगेच. थांब थांब करूया. पेपर लागेले. पेपर लागेल. थांब पेपर नाहीये इकडे. आता मी ट्रायपॉडला फोन लावतो. तुम्ही बघा आता सगळं. बघितलं की बार्बेक्यू पेटवायला आम्हाला खूप वेळ गेला आणि आमचं पूर्ण डोकं फिरलं त्या बार्बेक्यू मध्ये. काहीच झालं नाही तर इथे रात्रीचं जेवण आलंय. इकडे भाकरी आहे आणि पनीर आहे. तर चला आता आपण जेवण घेऊया मित्रांनो सगळे कारण की खूप भूक लागली आहे. आताच आम्ही ना पूल मधून बाहेर आलोय आणि मी सेम रेकॉर्ड केलं नाही. बार्बेक्यू मुळे ना खूप मोठा सीन झाला. काय ते जळतच नव्हतं तर मग आम्ही ओनर कडूनच ना करून घेतलं फार्म हाऊसच्या. तर चला मित्रांनो मी पण जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला. हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो इथपर्यंतच होता. आता मी तुम्हाला आहे ना फार्म हाऊस बद्दल इन्फॉर्मेशन देतो. जर तुम्हाला एक दिवस राहायचं असेल ना तर तुम्हाला 800 रुपये द्यावे लागतील. म्हणजे सकाळी तुम्हाला आहे ना 9 वाजता चेक इन करावं लागेल आणि संध्याकाळी आहे ना 5 वाजता चेकआउट. जर तुम्हाला 1 डे स्टे राहायचं असेल ना तर तुम्हाला 1200 रुपये द्यावे लागतील. मी तुम्हाला आहे ना त्यांचा इथे नंबर सुद्धा देतो. त्यांना कॉल करा आणि नक्की तुमची बुकिंग करू शकता. आणि एक नंबर फार्म हाऊस आहे मला तर आवडला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ पण तसाच आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ना हे नक्की कमेंटमध्ये सांगा.